हवामान विभागाने म्हटले की सध्या तो अजून केरळला दाखल झाला नाही. आज कालच्या पेक्षा आज तो थोडासा वर श्रीलंकेपर्यंत पाऊसची रेषा सरकलेली आहे. तशा प्रकारची वाऱ्याची दिशा अनुकूल दिसते आणि हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिले त्याच्यामध्ये असं म्हटलं की 4 जूनच्या आसपास केरळमध्ये पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. तर तशा प्रकारे तो केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्याचं केरळचं पूर्वानुमान फार अगोदर देता येतं, पण केरळनंतर लगेच प्रश्न मला विचारतो पुण्यामध्ये कधी येणार किंवा मुंबईमध्ये कधी येणार किंवा महाराष्ट्रात कधी येणार. कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं कठीण आहे, पण जे आज विस्तारित पूर्वानुमान ज्याला एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट दिलेलं आहे त्यानुसार सर्वसाधारणतः दिसतो की 9-10 तारखेच्या आसपास कदाचित राज्यामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तशा प्रकारचं पूर्वानुमान या पुढच्या 2 आठवड्यासाठी हवामान विभागाने मॉडेलद्वारे दिलेलं आहे. जूनमध्ये जे पूर्वानुमान दिलं आहे ते संपूर्ण देशासाठी आहे की जूनमध्ये आणि राज्यामध्ये पण सर्वसाधारणतः पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता जूनमध्ये वर्तवलेली आहे. आणि तशा प्रकारचं पूर्वानुमान हवामान विभागाने दिलेलं आहे की जूनमध्ये पाऊस थोडा कमी असण्याची शक्यता आहे.